एक मार्चला परीक्षा आहे. आता म्हटल्यानंतर तसं म्हटलं तर इमर्जन्सी झालेली आहे. आता तारीखाची आहे 3 फेब्रुवारी. तर काय असतं की ताणतणावाचा आजचा आपला वर्कशॉप आहे किंवा आजचं लेक्चर आहे ताणतणावाचं. तर ताण का बरं येतो? ताण येतो याच्याकरता की आपल्या मनासारखं जे घडायला पाहिजे ते घडत नाही. मनासारखं घडायला पाहिजे, जे पाहिजे ते घडलं नाही की ताण येतो. मग समजा आता मला भूक लागलेली आहे, जेवायचं आहे, खूप भूक लागलेली आहे, जेवायचं, जेवण मिळालं नाही तर मग ताण येईल की बाबा जेवण केव्हा मिळेल. म्हणजे कुठली पण जी अपेक्षा आहे, तर अपेक्षा जेव्हा पूर्ती होत नाही, अपेक्षेची पूर्ती जेव्हा होत नाही, काही पण लहानातली लहान अपेक्षा असली की मग ताण येत, मग टेन्शन वाढतं, अपसेट होतो, डिस्टर्ब होतो. आणि माणसाची जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे माणसाची वृत्ती तशी आहे की इमर्जन्सी येईपर्यंत कामच करायचं, आणि मग इमर्जन्सी आली की मग ताण येणारच आहे. कारण का मग आता टेन्शन आहे की आपल्याला रिझल्ट कसे मिळतील, चांगला रिझल्ट मिळाला पाहिजे म्हणून मग ताण येणार, आणि मग धावपळ धावपळ आपण करणार. तर ॲक्च्युली काय माहिती आहे का की अभ्यास जो आहे तो अभ्यास करणं, मन लावून अभ्यास करणं, पण सर्व कशाकरता करायचं हे फार आवश्यक आहे, आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे पालक आहेत आणि विद्यार्थी आहेत, दोघांना मिळून मी सांगतो आहे आता. कारण का लेक्चर बहुतेक असं असतं की पालकांकरता एक वेगळं लेक्चर असतं आणि विद्यार्थ्यांकरता वेगळे. आता काय आलं की दोन्ही मिक्स असल्यामुळे आता दोघांना उपयोगच येईल असं मी बोलतो. तर दोघांना उपयोगात येईल असं आहे की फोकस आपला आहे का? फोकस, फोकस जर आपला असेल, फोकस की बा मला ते करायचं आहे म्हणजे करायचंच आहे, ते पाहिजे म्हणजे पाहिजेच, त्याशिवाय मी चालून घेणार नाही असं असेल तर तुम्ही अभ्यासाला लागाल. मी सांगतो माझी, तुम्ही आता सगळे 10वीचे विद्यार्थी, मी माझं सांगतो 10वीचं. मी 10वीची परीक्षा दिली 1970 तर त्यावेळेला आमच्या वेळा असं होतं की मॅट्रिकमध्ये, म्हणजे त्याला मॅट्रिक म्हणायचं ना, आता मॅट्रिक म्हणतात, त्याला मॅट्रिक म्हणायचं. मॅट्रिकमध्ये जर एक म्हणजे 60%च्या वर जर मार्क मिळाले, 60%च्या वर, तर मेडिकलला ॲडमिशनला 1% वाढायचं. त्यामुळे आमची सगळी धावपळ, आता 60 म्हणजे आता काहीच नाही, त्यावेळेला 60% म्हणजे बाप रे, 60% मार्क मिळाले म्हणजे मेडिकलला ॲडमिशनला 1% वाढेल बा आपल्याला, 1% बोनस मिळेल. तर आमची सगळी धावपळ जी होती की 1% वाढलं पाहिजे, म्हणजे 60% कसे पण मिळाले पाहिजे, बघा आपल्याला मेडिकलला जायचं आहे, हे टार्गेट त्यावेळेला होतं. मग असं जेव्हा टार्गेट आपल्या समोर आहे की मेडिकलला जायचं आहे किंवा तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं आहे, जे तुम्हाला आर्किटेक्ट व्हायचं आहे, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, जे काही करायचं आहे ते, आणि त्याच्यावर तुम्हाला फोकस असेल की तेच करायचं आहे, तर मग तुम्ही कामाला लागता, मग तुम्ही ताकदीने भिडता. पण जर फोकसच नाही तर मग काय होत नाही. तर आमचं टार्गेट काय होतं की 1% मायनस पाहिजे, आणि जर फेल झालो तर, फेल झालं तर 1% मायनस होईल, म्हणजे 2% फरक पडेल. आणि नेमका त्यावेळा मला आला ताप, त्यांची परीक्षा आणि ताप आली. डॉक्टर सांगितलं की आता घरी बसा, जायचं नाही. आणि त्यावेळेला तर इतकी औषधं पण नव्हती जी आज औषधं उपलब्ध आहेत. पण नाही बाबा, मी जर गेलो नाही परीक्षेला आणि जर 60% मिळाले तर माझी मेडिकलची ॲडमिशन चालली जाईल. कारण का 1% मायनस होईल आणखीन फेल झालो म्हणजे, तर तपात एक्झाम दिली आणि मला 72% मार्क मिळाले. तर ते 1% मिळालं म्हणजे ते फोकस त्यावेळा जिथे होतं. आणि आम्ही फोकस केव्हा केलं किंवा गोल केव्हा पक्के केले, मी 7वीमध्ये असताना. 7वी जेव्हा ते म्हटलं की नाही आपल्याला ना डॉक्टर बनायचं, कारण डॉक्टरकीमध्ये असं आहे की स्वार्थ आहे आणि परमार्थ आहे. लोकांचे भलं होतं, लोकही चांगले होतात, ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्याला पैसा मिळतो, दोन्ही पण कामं होतात. म्हणून स्वार्थ आणि परमार्थ आहे त्यामुळे, म्हणून डॉक्टर बनायचं असं पहिल्यापासून आमच्या आजोबांनी आमच्या डोक्यात टाकून ठेवलं. तर तुम्ही आता पता नाही, खूप लोकांना जेव्हा विचारतो आपण की तुम्ही करणार काय बाबा पुढे चालून, म्हणतात नाही अजून ठरवलं नाही, काहीच पक्कं नाही. तुम्हाला सांगतो की 3% लोक फक्त, 3%, मग मोठे माणसं असो की लहान असो, ते त्यांचे गोल्स पक्के करतात आणि ते लिहून ठेवतात. हे जगातलं स्टॅटिस्टिक सांगून राहिलं, 3% लोक. आणि बाकी 97% लोकांना हेच माहिती नाही आहे की करायचं काय, काय करायचं काय माहिती नाही. पाहू, जे जमेल ते करू, पुढे पाहू काय करायचं ते. आणि मग जर असं असेल तर मग भरकटत जातो आपण, मग काही समजत नाही. तर म्हणून तुम्हाला काय करायचं, आज पक्कं करून ठेवा की आपल्याला 10% मार्क मिळवायचे, नंबर 1. आणि ते का बरं मिळवायचे,
80% मिळतील, 85% मिळतील, 90% करायचं काय ते मार्क मिळून, ते पण पक्कं असलं पाहिजे. आणि मग ते जर पक्कं असेल तर तुम्ही ते करू शकता. फक्त 3% लोकांचे गोल्स लिहिले असतात. तर तुम्हाला आजपासून काय करायचं आहे की गोल्स लिहून ठेवा की मला करायचं काय, म्हणजे माझं टार्गेट काय, माझं आयुष्यात मला करायचं काय. इंजिनियर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, आर्किटेक्ट व्हायचं आहे, नोकरी करायची, IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, काय काय करायचं काय बाबा. आणि ते पक्कं असलं की तुम्ही ते नक्की हिट कराल. कारण का मग आपण बाकी सर्व विसरून जाऊन आपण हे मागे लागतो. असं म्हटलं आहे की कठोर परिश्रमास पर्याय नाही. आता तुम्हाला अशी वेळ आलेली आहे की आता 1 मार्चला जेव्हा एक्झाम आहे तेव्हा तुम्हाला 14 तास 16 तास अभ्यास करावा लागेल. 14 ते 16 तास. आता प्रॉब्लेम असा आहे की लोकांना आहे ॲडिक्शन. कसं ॲडिक्शन आहे? हां, मोबाईलचं ॲडिक्शन आहे, स्क्रीन ॲडिक्शन आहे. आणि मोबाईलचं ॲडिक्शन असल्यामुळे सर्व आता काय करतात, स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे. म्हणजे भारतामध्ये, आपल्या देशामध्ये ॲव्हरेजमध्ये लोकांचा स्क्रीन टाईम जो आहे तो आहे 5 ते 6 तास. लोक 5 ते 6 तास 24 तासापैकी स्क्रीनवर आहेत, मोबाईलवरती येतो. आणि तेवढं ॲडिक्शन झालेलं आहे मोबाईलचं. मग ॲडिक्शन का बरं होतं कोणत्या गोष्टीचं? ॲडिक्शन याच्याकरता होतं की जेव्हा आपण स्क्रीन पाहतो मोबाईलची, तेव्हा त्यातून जे दिसतं आपल्याला व्हिजन, त्यातून जे दिसतं ते जे चालू आहेत चित्र, त्यातून जे गाणी आहे समजा किंवा काही चित्र आहेत, तर त्यांनी मेंदूत डोपामिन सिक्रेशन होतं. आणि डोपामिन सिक्रेशन झालं की हा फील गुड हॉर्मोन आहे, तर चांगलं वाटतं. जसं एखादी दारू घेतली की चांगलं वाटतं, सिगरेट घेतली की चांगलं वाटतं, तंबाखू घेतली की चांगलं वाटतं, जसं मोबाईल वाले की चांगलं वाटतं. कारण का डोपामिन सिक्रेशन होतं. आणि त्याच्यामुळे मग ते पुन्हा पुन्हा करावं वाटतं. मग त्याच्याकरता काय करायला पाहिजे पालकांनी आणि मुलांनी, की मोबाईल डिटॉक्स. जसं तब्येत चांगली येण्याकरता डिटॉक्स करणं आवश्यक आहे, किंवा आपल्याला सांगितलं आहे की उपास करा, 1 दिवस पूर्ण उपास करा आठवड्यातून. तर 1 दिवस पूर्ण उपास केला आणि फक्त पाण्यावरती राहिलो 1 दिवस आठवड्यातून 1 दिवस, तर आपलं शरीर तंदुरुस्त राहतं आणि तब्येत चांगली राहते. तसंच मोबाईलचं पण असं करा की मोबाईल डिटॉक्स. आता 1 तारखेपर्यंत मोबाईलच पाहायचा नाही. अभ्यासाकरता असेल, पाहायची आवश्यकता असेल तर पहा अभ्यासाकरता. काही त्यातून ज्ञान मिळवायचं आणि त्यांनी फायदा होईल अभ्यासाला तर करा. अदरवाईज मोबाईल डिटॉक्स कोणी? मुलांनी आणि पालकांनी, सगळ्यांनीच. कारण का बहुतेक वेळा होतं काय की मुलंही म्हणतात ठीक आहे पाहणार नाही, पालकही म्हणतात ठीक आहे पाहणार नाही, आणि मग आजी आजोबाजू घरामध्ये असतील आणि त्यांना जर काही उद्योग नसेल तर मग ते मोबाईल पाहतील आणि TV पाहतील. आणि आजी आजोबा TV पाहायला लागले की मुलं जाऊन बसतात त्यांच्यापाशी की चला आता आपल्याला त्यांच्याबरोबर TV पाहायला मिळेल किंवा मोबाईलमधलं काही पाहायला मिळेल म्हणून. तर आजी आजोबांना पण सांग की मोबाईल नका भाऊ, मोबाईल बंद. काय होतं की नुसता अभ्यास करून पण होत नाही, अभ्यासाबरोबर पीपल स्किल्स असणं महत्त्वाचं आहे. पीपल स्किल्स, पीपल स्किल्स म्हणजे काय? पीपल स्किल्स म्हणजे लोकांबरोबर कसं राहावं, कसं बोलावं, कसं वागावं, हे पण आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की वर्गामध्ये पहिल्या बेंचावरती कोण बसतं? वर्गामध्ये पहिल्या 1-2 बेंचावरती कोण बसतात? हुशार विद्यार्थी. आमच्या वेळेला असं, मला माहीत नाही आता काय होतं, आहे ना, पहिल्या बेंचावरती हुशार विद्यार्थी. आणि मग थोडेसे पाठीमागे पाठीमागे येणारे, मग तेवढे कमी कमी हुशार, हात न वर करणारे मुलं पाठीमागे बसतात. आणि समोर बसणारे विद्यार्थी आहेत ते हुशार, पटापट उत्तर. आणि मग सरांना काय होतं, सरांना किंवा टीचरला की विद्यार्थी जे पटापट उत्तर, त्यांना विचार तू सांग असं केलं जातं. पटापट ते उत्तरं पण देतात पटापट. मागे कोण बसतात? मागे बसतात विद्यार्थी की ज्यांना एवढं काही नाही, टंगळ मंगळ डवाळ करणं, खोड्या करणं एकमेकांच्या, ते मागे बसतात. मग आता मागे बसणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय होतं पुढे चालून? मागे विद्यार्थी बसतात त्यांना कमी मार्क मिळतात, आणि पुढे विद्यार्थी जे बसतात त्यांना चांगले मार्क मिळतात. मग चांगले मार्क मिळून ते इंजिनियर बनतात, किंवा चांगले मार्क बनून ते MCOM होतील, MA होतील, नंतर PhD होतील, आणि मग ते PhD झाल्यानंतर एखाद्या कॉलेजचे प्राचार्य होतील. पण त्या प्राचार्य जो होतो त्या कॉलेजचा, त्याचा संस्थापक कोण असतो किंवा अध्यक्ष कोण असतो? जो मागे बसलेला विद्यार्थी. त्या संस्थेचा अध्यक्ष आहे मागे बसलेला, संस्था त्यांनी काढलेली आहे, आणि त्या ठिकाणी पुढे बसलेला विद्यार्थी जर नोकरी करतो. असं का बरं होतं? कारण की मागे बसलेला विद्यार्थी जो आहे तो जरी अभ्यासात नसला हुशार, तरी म्हणतो बाकी हुशार असतो, त्याला पीपल स्किल्स महत्त्वाचे आहेत, ते त्याला माहिती असतं की लोकांना कसं चालवायचं, लोकांना घेऊन कसं वागवायचं, लोकांना कसं वागवायचं, त्यांना घेऊन कसं चालायचं. तर अभ्यासाबरोबरच तुम्हाला पीपल स्किल्स असणं महत्त्वाचे आहे.
पीपल्स मॅनेजमेंट. जसं टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे, टाईम मॅनेजमेंट तसं पीपल्स मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. तर ते पण करणं आवश्यक आहे. त्याच्याकरता म्हटलं जातं की इमोशनल आय क्यू जो आहे, इमोशनल कोशंट ई क्यू, तो महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती एक वेगळा व्यवसाय, त्याच्यावरती एक वेगळं व्याख्यान होऊ शकेल. टाईम मॅनेजमेंट करता असं म्हटलं आहे, एक पार्किन्सन लॉ आहे टाईम मॅनेजमेंट करता, पार्किन्सन्स लॉ. पार्किन्सन्स नावाच्या शास्त्रज्ञांनी हा लॉ शोधून काढला. त्यांनी काय सांगितलं, हा तुम्ही लॉ उपयोगात आणा, आता तर आपल्याला एक तारीख म्हणजे फार कमी दिवस आहेत. तर पार्किन्सन लॉ काय म्हणतो की तुमच्याकडे जेवढा वेळ असेल, जेवढा वेळ तुमच्याकडे आहे, तर त्या वेळेप्रमाणे तुमचं काम प्रसरण पावत जातं, मोठं मोठं होत जातं. म्हणजे मला समजा आता इथे 8:30 यायचं होतं आणि मी जर 8:00 उठलो झोपेतून, तर मी धावपळ करत इथे 8:30 येऊन पोचणार कसं इकडून. आणि मी जर 6:00 उठलो तर आरामात करून 8:30 पोचणार. म्हणजे माझ्याकडे जर 2.5 तास असतील तर मी आरामात सगळं व्यवस्थित करेल, आणि माझ्याकडे कमी वेळ असेल तर तेवढीच कामं मी कमी वेळात पटापट करून टाकतो. म्हणजेच काय करायला पाहिजे आपल्याला पार्किन्सनच्या नियमाप्रमाणे, की तुम्ही तुमचा टाईमटेबल जर तयार केला आजपासूनचा, आज 3 तारखेपासूनचा पूर्ण 1 मार्चपर्यंत, आणि कोणत्या दिवशी कोणता अभ्यास करायचा, आणि अर्ध्या घंट्याच्या स्लॉटने 9 ते 9:30 कोणता अभ्यास करणार, 9:30 ते 10 कोणता अभ्यास करणार, 10 ते 10:30 कोणता अभ्यास, डेट वाईज, तारीख, तारखेप्रमाणे, की उद्या 4 तारीख आहे, उद्या काय करायचं, 5:00 काय करायचं, 6:00 काय करायचं, असं अर्ध्या घंट्याच्या स्लॉटनी 24 तास झोपणार केव्हा आहे. बहुतेक वेळा काय होतं की मुलं झोपत नाहीत, झोप कमी घ्यायची, नाही आता अभ्यास, आता परीक्षा झाली, तर झोप अत्यंत आवश्यक आहे. 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. तर झोप घेणं रेग्युलर, आणि ती पण रेग्युलर, असं नाही कधी दुपारी झोपले कधी रात्री झोपले. कारण जर तुमची झोप जी आहे त्याला म्हणतात सर्कॅडियन रिदम. सर्कॅडियन रिदम म्हणजे आपल्या मेंदूला अशी सवय असते की तुम्ही एक काहीतरी पॅटर्न फॉलो करा. कधी दुपारी झोपले, कधी रात्री झोपले, कधी रात्री जागरण केलं, मग कधी अभ्यासच केला, असं केलं तर मेंदू काता होतो, त्याला समजत नाही कसं करावं, आणि मग प्रॉब्लेम येतो. म्हणून आता एक्झाम होईपर्यंत, एक्झामच्या वेळेत सुद्धा, म्हणजे जेव्हा एक्झाम चालू असेल तेव्हा पण रेग्युलरली झोप घ्यायची आवश्यक. खाणं, खाण्यामध्ये आपण बाहेर काही पण खातो आणि ते खायला चमचमीत मजा वाटते ना, बर्गर आहे, पिझ्झा आहे, रस्त्यावरची भेळ आहे, पाणीपुरी, आणि रस्त्यावर तर मग काही पण आपण खातो, उड्याचे पदार्थ खातो, तब्येत बिघडते. जास्त खाणं, जास्त खाण्याने तब्येत बिघडते, कमी खाण्याने तब्येत नाही बिघडत. तर आता आपल्याला काय करायचं, कमी खायचं, नेहमी पोटामध्ये भूक ठेवायची, कमी खायचं, त्यांनी अभ्यासात पण चांगलं लक्ष लागतं आणि झोप पण येत नाही, ते पण आवश्यक आहे. आता दुसरं असं आहे की पाठांतर करण्यापेक्षा, नुसतं पाठांतर करायचं तर पाठांतराने तुम्ही चांगले परीक्षार्थी बनता पण चांगले विद्यार्थी बनत नाही. पाठांतराने तुमचा जो प्रश्न आहे तोच विचारला गेला, तुम्ही पटापट उत्तर देऊन टाकाल. पण त्यांनी क्रिएटिव्हिटी मार्क खाते, क्रिएटिव्हिटी होत नाही. क्रिएशन आजकालच्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं माहिती आहे, क्रिएशन महत्त्वाचं आहे, की तुम्ही नवीन काय आणता, नाविन्यपणा काय करता, ते फार महत्त्वाचं आहे. लोकांना वाटतं की बापरे खूप कॉम्पिटिशन आहे, खूप कॉम्पिटिशन आहे, पण क्रिएटिव्हिटी ज्यांनी केली त्यांनी करोडो रुपये कमावले, करोडो. एक उदाहरण द्यायचं झालं तर ओला आणि उबेरचं आहे. ओला उबेरने काय केलं, क्रिएट डोकं लावलं, तो काही शिकलेला नाही. ओयोचा मालक जो आहे ना, रितेश अग्रवाल, ओयोचा मालक आहे, शिकलेला नाही आहे तो. आज ओयो हॉटेल्स जगभर आहेत, ओला उबेर जगभर आहेत. त्यांनी काय केलं, क्रिएटिव्हिटी केली, क्रिएटिव्हिटी, नवीन काहीतरी, नवीन काय केलं त्यांनी, हे पाहिलं की लोकांना समजा मुंबईसारख्या ठिकाणी टॅक्सी लवकर मिळत नाही, टॅक्सीकरता उभं राहावं लागतं, आणि टॅक्सीवाल्यांना गिरायकं मिळत नाहीत लवकर. असे बरेच टॅक्सी आले की चौकात उभे आहेत आणि त्यांना गिरायकच नाही. त्यांनी काय केलं, ॲप तयार केलं आणि दोघांची टाकली सांगड, टॅक्सीवाल्यांना गिरायक आणि गिरायकाला टॅक्सी, आणि आज करोडो रुपये तो कमवून राहिलेला. ओला आणि उबेर दोन्ही कंपन्या. ओयोनी काय केलं, लोकांना चांगलं हॉटेल कमी पैशात मिळत नाही आणि चांगलं हॉटेलवाल्यांना गिरायकं मिळत नाही, त्याने जसं ॲप तयार केलं आणि आता लोकांना चांगले हॉटेल्स कमी भावात मिळायला लागले. तो ओयोचा मालक रितेश अग्रवाल जो आहे तो करोडोपती बनला, अब्जोपती बनला. त्यांचा आता त्या कंपनीचा आता मला वाटतं इश्यू येणार आहे शेअरचा, अब्जोपती बनला. तर तुम्हाला हे पाहायचं आहे की नुसतं पाठांतर करायचं आणि फक्त मार्क्सवादी बनायचं, तर मार्क्सवादी न बनता काय क्रिएटिव्ह करता येईल, कुठलाही प्रश्न असेल तर या प्रश्नाचं उत्तर मला 2-3 तऱ्हेने कसं देता येईल, साचेबंद उत्तर देण्यापेक्षा कसं कसं मला देता येईल, ते पण पाहणं आवश्यक आहे.
पालकांना मला सांगायचं आहे, पालकांना स्पेशली, पालकांकरता एक तुम्हाला सांगतो गोष्ट, मी तुम्हाला कळेल की दोन मुलं होते, एक होता 10 वर्षाचा, एक होता 8 वर्षाचा. लहानसं गाव होतं, गावाच्या बाहेर खूप मोठी विहीर होती. दोघेजणं खेळत खेळत त्या ठिकाणी गेले. खेळता खेळता होता, विहिरीला पाणी खूप होतं. खेळता खेळता त्या विहिरीमध्ये तो 10 वर्षाचा जो मोठा मुलगा होता, अंगाने पण चांगला होता तो, तो त्या विहिरीमध्ये पाय घसरून पडला. जसा तो पडला तसा हा लहान मुलगा जो होता 8 वर्षाचा, हा ओरडाओरडी करायला लागला, वाचवा 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 वाचवा. तिथं कोणीच नव्हतं, कारण गावात तिकडे बरंच आतमध्ये. शेवट त्याला काही समजलं नाही, सुचलं नाही. त्यांनी पटकन तिथे बादली होती, दोर होती, ती बादली आतमध्ये सोडली. दोर सोडला, बादली आतमध्ये गेली, त्यांनी त्याला पकडून ठेवलं आणि यांनी त्याला बाहेर ओढून काढलं. त्याचा जीव वाचला. दोघे गावामध्ये आले, मग ते सांगायला लागले आपल्या आईवडिलांना. लोक जमा झाले, काय झालं काय झालं म्हणून. तेवढे की हा लहान मुलगा जो होता तो म्हणायला लागले की हा मोठा जो आहे ना, हा पडला होता विहिरी, त्याला मी बाहेर काढलं. मोठा पण म्हणे मी पडलो, तुम्हाला यांनी बाहेर काढलं. तर त्याच्या आईवडील म्हणे काही सांगताच आहे, इतका मोठा अंगाने पिंगाने हा चांगला आहे, हा कसा काय याला ओढून काढणार आहे, इथे ताकद थोडी आहे की काही पण बोलतात. तर तो लहान म्हणे खरंच मी याला काढलं म्हणे. मोठा म्हणे हो मला यांनी खरंच काढलं. तसे बरेच लोक जमा झाले आणि ते असं हास्य कल्लोळ करून राहिले तिथे, काहीतरी गंमत किंवा काही काही सांगतात म्हणे. पण तिथे एक जण होता रहीम चाचा, म्हातारा होता. तर तो त्याला म्हणे गावकरी की चाचा तुम बताओ ये कैसा संभव आहे. तो रहीम चाचा बोले नाही ये संभव आहे, ये हो सकता है, छोटे वाले ने बड़े वाले को खींच के बाहर निकाला होगा. बोले कैसा क्या संभव है ये. बोले ये इसलिए संभव है कि छोटे वाले को वहाँ बोलने वाला कोई नहीं था कि तू ये कर नहीं सकता, तू ये कर नहीं सकता. काय होतं की आपण मुलांना म्हणतो की तू हे करू शकत नाही, तू ते करू शकत नाही, तू ते करू शकत नाही, तू ते करू, तू याने जमणार नाही. हे नाही 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 ते जे आहे, त्यांनी खूप नकारात्मक कंडिशनिंग मंदीचं होतं. आणि मग त्यांना प्रॉब्लेम येतो. आता इथे 10वीचे आहेत ना सगळ्यात, सगळे 10वीच्या मुली आहे का पूर्ण? तर 90%च्यावर किती लोक, किती मुलींना मार्क मिळतील हातवरती करा. 90च्यावरती 90% एक आहे अजून नाही कोणी. 90%च्यावर कोणाला मार्क मिळतील? कोण म्हणू शकतं की येस मला मिळतील 90%च्यावर? नाही ना कोणाला नाही. तुम्ही पाहिलं तुम्ही काय होत आहात. पालक वर्ग समजलं की नाही. म्हणजे लोकांच्या या मुलांच्या डोक्यात पण नाही की आपल्याला 90च्यावर मार्क मिळवायचे आहेत. पॉसिबिलिटी पण नाही आहे ती, संभावना की नाही आपण 90% मार्क मिळवू शकतो, संभावना पण नाही. मिळतील की नाही मिळतील नंतरची गोष्ट आहे, की नाही आपल्याला 90 टार्गेट करायचं आहे, संभावना पण नाही. जेव्हा तुम्ही मोठा विचार कराल, बिग ड्रीम्स ठेवाल, तुम्ही म्हटलं की नाही मला 95 मिळवायचे आहेत, 95% 1% पण कमी नाही. आणि एवढ्या तयारीने जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा नाही 95 मिळणार, 90 तर मिळतील, नाही 90 मिळणार, 88 तर मिळतील. पण जर मनातच असेल आपल्या की 60, 65, 70 मॅच चलता आहे, चालवून घेऊ, तुम्हाला तेवढंच मिळते. तर आपण काय करायला माहिती आहे का, पालकांना मला सांगायचं आहे की पालकांनी तुमच्या यांच्या डोक्यातच टाकलं नाही आहे की एनिथिंग इज पॉसिबल. एनिथिंग इज पॉसिबल, काही पण पॉसिबल आहे, काही पण शक्य आहे, डोक्यात पण नाही. कंडिशनिंग असं आलेलं आहे की नाही नाही 90% 2-3 मुलींचे फक्त हातवरती आहेत की 90% शक्यच नाही. 90 कसे काय मार्क मिळतील बाबा. पण 90% तर मिळतात ना मुलांना मार्क की नाही मिळत? मिळतात. मग ते एकाला मिळू शकतात तर दुसऱ्याला मिळू शकतो. तुम्हाला सांगा आता 90% मार्क मिळणार आहे जे आहेत, ज्यांना 90च्यावर मार्क मिळतात असे किती लोक असतील, किती असतील मुलं या शाळेतनी पण एकंदर 90%च्यावरती पर्सेंटेज वाईज? 2-5% विद्यार्थी असतील, 8-10% विद्यार्थी असतील स्टॅटिस्टिकप्रमाणे. म्हणजे 8-10% मुलांना टोटल जे अपियर होतात 10वीमध्ये है ना, तर जेवढे विद्यार्थी अपियर होतात त्यातले समजा 10% मुलांना 90च्यावर मार्क मिळतात, 90%च्यावर मार्क मिळतात. मग सांगा तुम्ही त्या 90%च्यावर ज्या मुलांना मार्क मिळतात त्यांना काय मोठा मेंदू आहे? त्यांचा मेंदू जर असा बाहेर काढला आणि टेबलावर ठेवला सगळ्यांचा, आणि तुमचा मेंदू काढला आणि ठेवला टेबलावर, तो ओळखू शकतो की नाही हा 90वाला जास्तच चकाकतो नाही, हा जास्त चमकदार आहे वा, असं तर काही नाही आहे. नाही नाही त्यांना आहे ना 3 डोळे आहेत,
त्यांना चार हात आहेत, त्यांना आम म्हणजे काही असं काही होईल कसं काहीच नाही, मग काय प्रॉब्लेम आहे? माइंडसेट, माइंडसेट किंवा सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे, हार्डवेअरचा काही प्रॉब्लेम नाही आहे. हार्डवेअर सगळ्यांचं सारखं आहे, प्रॉब्लेम आहे सॉफ्टवेअरचा की तो विचारच आपण थिंक बिग करतच नाही, बिग थिंकिंग की नाही हे मला पॉसिबल आहे करायचं, आपण आपला विचारच कमी करून टाकले. त्या मुलाला कोणी म्हणणारं नव्हतं की तू हे करू शकत नाही. जर तुम्ही म्हटलं ना की मला 90 मिळवायचे आहेत, तर चार लोक म्हणतील हा काही बोलतो 90 तोंड पा अर्ध्यात दोन 90 मिळणार आहे का असं म्हणतील लोक. लगेच असं नाही म्हणणार की 90 का ठीक आहे तू 90% केलं आहे ना ठीक आहे चला आम्ही तुला काय सपोर्ट करू शकतो सांगा, तुला 90 मिळवायचे आहेत चलो बताओ क्या क्या करू शकते है ना. असं नाही कोणी म्हणणार की तुला 90 मिळवायचे आहेत चलो चलो आजपासून चला टाईम टेबल बनवा 90 कसे मिळतील आपण पाहूया, असं नाही कोणी करणार. सपोर्ट पण करत नाहीत लोक. तर सपोर्ट करणं एकमेकाला आवश्यक आहे, एकमेकाला सपोर्ट करा. आणि परीक्षेत तुम्हाला मार्क तुम्ही किती अभ्यास केला याची मिळत नाहीत, तुम्ही किती रिप्रोड्यूस करू शकताय त्याला मार्क मिळतात. रिप्रोड्यूस किती करू, तुम्हाला किती येतं सांगता, किती येतं एक्सप्रेस किती करताय त्याच्यावरती मार्क आहेत. म्हणून अभ्यास करताना नेहमी पुस्तक बंद करून आठवून पाहिजे की याच्यावरती कोणते कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याला माझी कोणते कोणते उत्तरं असू शकतात. हे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला कळेल की आपण रिप्रोड्यूस करू शकतो जे विचारलं आहे त्याप्रमाणे त्याला मार्क आहेत. आणि तुम्ही वर्षभर जो अभ्यास केला असेल समजा इंग्लिशचा, तुम्हाला 3 तासामध्येच उत्तर द्यायचं, मग तुमची टेस्ट 3 तासाची थिअरीमध्ये, मग तुम्हाला सगळं वर्षभराचं 3 तासामध्ये उतरवायचं आहे. ती प्रॅक्टिस करावं लागेल. आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस हे जर आपण केली तर डेफिनेटली त्याचा फायदा होऊ शकतो. काय होतं की पालकांना पुन्हा मला सांगायचं आहे आणखीन की 2 मित्र होते, एकाचं नाव होतं मगन, एकाचं नाव होतं छगन. मगननी काय केलं, मगननी एक लहान रोपटं लावलं झाडाचं, छगननी पण रोपटं लावलं. पण मगननी काय केलं, मगननी त्या रोपट्याला खूप त्याची काळजी घेतली, त्याला खत पाणी देणं, पाणी देणं, त्याला एकदम त्याचं एवढी त्याची काळजी घेतली, बिलकुल एवढं त्याला काळजी घेऊन त्याला वाढवायला लागला की बस. छगननी काय केलं की पाणी टाकायचं पण जास्त काही चिंता करायची नाही, दोघांनी झाडं सारखीच लावली, सारखीच रोपटी. छगननी काही केलं नाही, थोडी झाडं ती मोठी झाली आणि खूप प्रचंड तिथे वादळ आलं. आणि झालं काय की मगन याचं झाड तिने खूप काळजी घेतली होती ते त्या वादळामध्ये लपकून गेलं आणि छगनचं झाड मात्र पक्क राहिलं. का बरं पालकांनो, कारण का मगननी तिची एवढी काळजी घेतली त्या झाडाची की त्याच्यात ताकदच नाही उरली की त्या वादळाला तोंड देऊ शकेल. आणि छगननी काय केलं की चलो चलता है देख लेंगे, त्याला ताकद देऊ द्या, त्या झाडाला ताकदवर होऊ द्या. तर ते वादळ जरी आलं तरी पण त्यांनी काही ते झाड झालं नाही. आजकाल पालक काय करतात की मुलांचे एवढं मुलांना देऊन आले रेडीमेड, एवढं लाड, एवढं रेडीमेड की मुलांना ॲक्च्युली दुबळं करून राहिलं. जर तुम्हाला खरोखरच मुलांना मदत करायची असेल आणि खरोखरच तुम्हाला मदत करायची इच्छा असेल तर मुलांना मदत करू नका. जर खरोखर मदत करायची इच्छा असेल तर मदत नाही करायची, त्याला ताकद त्याची वाढू द्या. त्याची ताकद जर वाढू दिली भले त्याला त्रास होईल पण त्रास झाला तर तो मजबूत होईल. पण आपण त्याला रेडीमेड सगळं दिलं, सगळं रेडीमेड आहे, सगळं रेडीमेड आहे, आपल्याला मिळालं नाही ना मग आपण मुलांना द्या, आपल्याला मिळालं नाही तर आपण मुलांना द्या. याच्यामध्ये काय होतं, मूल जे आहे मुलगा मुलगी कोणी पण तर ते दुबळे बनतात, ते ताकदवर बनत नाहीत. पालकांना सांगतो की तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे पाहा त्यांनी तुम्हाला कसं वाढवलं म्हणून तुम्ही आज मजबूत झाले. पण तुम्ही तुमच्या मुलांना मात्र दुबळं करून नाही त्यांना रेडीमेड देऊन. आणि आज असं आलेलं आहे सध्याच्या याच्यामध्ये की सगळं इतकं फास्ट आणि रेडीमेड अवेलेबल आहे, पूर्वी नव्हतं असं. पूर्वी म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी नागपूरला गेल्यानंतर 15-15 दिवस आमचं बोलणं पण व्हायचं नाही कारण पत्र लिहावं लागायचं, फोन नव्हते, पत्र लिहावं लागायचं. तिथे मी आजारी पडलो
तर इकडे घरी कळालं पण नाही की आजारी आहे म्हणून. दुरुस्त झालो, ठीक झालं, नंतर कळालं की हा आजारी पडला होता, टायफॉइड झाला होता आणि आता चांगला झाला. आणि इथे सध्या काय अवस्था आहे, मुलगा गाडीत बसला की बसला का गाडीत, हां पाणी प्यायला का, हां उतरला का, 5-5 मिनिटांनी फोन झाला असतो, इतकं तर झालं असतं संगोपन. हां मिळालं की नाही, हां आता उतरला, हां उतरला की फोन कर, हां पोचला की, हां आता मिळालं का ऑटो, मिळाला का, अच्छा मिळाला ऑटो, हां पोचला का मग घरी, हां पोचला, 5-5 मिनिटांनी फोन. त्यात काय होतं, त्याच्यामध्ये इतकी काळजी घेऊन तो दुबळा बनतो. तर मुलांना सशक्त होण्याकरता त्यांना मोकळं सोडावं लागतं, त्यांना फाईट करू द्यावं लागतं. तर आता लास्ट जास्त तर काही बोलत नाही, कारण का बाकी अजून काही कार्यक्रम तुमचे असतील, काही प्रश्न असतील तर आपण उत्तर देऊ, है ना. आणि लास्ट शेवटलं की आता टाईम टेबल बनवणं, सगळ्यात पहिले 1 तारखेपर्यंत झोप चांगली घेणं, खाणंपिणं व्यवस्थित ठेवणं, व्यायाम करणं. फिजिकली जर तुम्ही फिट असाल, फिजिकली तब्येत बिघडायला नको. तब्येत बिघडली आहे, डोकं दुखून राहिलं, पोट दुखून राहिलं, लूज मोशन झाले, तर त्यांनी पण प्रॉडक्टिव्हिटी कमी होते, अभ्यास कमी होतो, तर ते पण करायला नको. आणि मोबाईल डिटॉक्स, मोबाईल डिटॉक्स म्हणजे आता 1 तारखेपर्यंत मोबाईल बंद. फक्त मोबाईलचा वापर, फोन करायचा असेल तोही पण अर्जंट, एकसारख्याने खाल्लं का, प्यालं का, मीठ कमी आहे का, मीठ टाका, है ना, पाणी घेतलं की नाही, थोडं कमी पी, थोडं कोंबट पाणी पी, याच्याकरता नाही वापरायचा मोबाईल, ठीक आहे ना. तर या ठिकाणी मी थांबतो, काही प्रश्न असतील तर विचार, नाही तर मग आपण तुम्हाला इथे बोलवलं तर मुंशी सरांचं आणि सर्व व्यवस्थापकीय मंडळांचं मनापासून धन्यवाद, तुम्ही संधी दिली बोलायची, आणि सर्वांना शुभेच्छा या